ओम श्री गणेशाय नमः। अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तेथे नंदतो ज्ञान राजा सुपात्र दया ठविता घड़े महा पुण्य राशि नमस्कार माघा तया श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासि कुंडलिका वरदे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। हेलो महाराज वाचा कोणी आलेत का तुम्ही? चालते चालते। ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। प्रभु श्री रामचंद्राय नमः। रावण करुणी सीता हरण सवेग निघाला आपना ते काळीचे गमन लक्षण सावधान अवधारा। या ठिकाणी ग्रंथकर्ते नाथमहाराज सांगतायत की कालच्या अध्यायामध्ये अशा प्रकारची कथा झालेली आहे। राजा रावणाने सीतेचं अपहरण केलेलं आहे आणि सीतेचं अपहरण केल्यानंतर सीतेला घेऊन त्या ठिकाणी गमन काळीचे लक्षण सावधान अवधार। एक चोरानं वस्तू चोरलीये तो त्या ठिकाणी घेऊन जात असताना कशा प्रकारे ऐका असं म्हणतात। सीता बैसविता रथासी अंग टाकिले भूमिसी रावण धरुनिया केशी वाहुनी अंकाशी बैसे रथी। त्या ठिकाणी सीता रथावरती बसवली त्यावेळेस सीता धरणीवरती अंग टाकतीये। धरणीवरती अंग टाकलेली सीता रावणाने केस धरले। महाराज बघा पाप भयंकर सहज केलेलं असो किंवा घडलेलं असो आज ब्रह्मांड नायकाची पत्नी एका विदेहा जनका सारख्याची मुलगी महाराज आणि एक अत्यंत सती पतिव्रता त्या पतिव्रतेची केस पकडतोय राजा रावण। कारण धर्माची मर्यादा उल्लंघन करून पुढे पाऊल टाकला रावणासारख्या दुष्टाना केस ओढीत। सीता काय म्हणली होती? रामाशिवाय इतरांचा स्पर्श होऊ देणार नाही, गंगेमध्ये निमग्न होईल। भगवान कुणालाच सोडत नाही महाराज, त्याला भगवान म्हणाव। त्या भगवंताच्या पत्नीचे केस धरले ओढली आणि रथामध्ये टाकलं घेऊन जातो। अंकी बैसविता पद्माक्षी तेने रावण झाला सुखी सीता झाली परम दुःखी धावा पोखी आक्रंदे। धावा पोखी आक्रंदे त्या ठिकाणी सीतेला ओढलं मांडीवर बसवण्याचा प्रयत्न करतोय, सुखी होण्याचा प्रयत्न करतोय। सीता अत्यंत दुःखी झालेली आहे, भगवंताच्या नावानं आक्रंदन करून टाहो फोडतीये। धाव पावगा श्री रघुवीरा सवेग धावेगा सौमित्रा रावण हरवणी भिक्षा द्वारा लंकापुरा मजने तो। धाव पावगा श्री रघुवीरा सगळं जरी चुकलं तर माणसाचं हे चुकू नये। संकट काळी भगवंताचं नामस्मरण करावं, सर्व काळी करावं म्हणजे संकट काळी करण्याची वेगळी गरज पडत नाही। तो त्या ठिकाणी माता सीता भगवंताचं नामस्मरण करू लागलेली आहे। श्रीरामा धावरे श्रीरामा लक्ष्मणा तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी धावा। कारण या ठिकाणी रावणानं भिक्षुकाचा वेश धरला आणि माझं अपहरण केलेलं आहे आणि लंकेला घेऊन जातोय। या राजा रावणाचं मुस्काट दाबण्यासाठी तुम्ही माझा धावा करा अशा प्रकारचं आक्रंदन माता सीता करताय। केवता राम केवता रावण कैसे केले माझे हरण
म्या अभिलाषीला लक्ष्मणा ते पाप पूर्ण मज फळले. मी पाप पूर्ण मज फळले के उताराम के उतार रावण. सीता म्हणू लागलेली आहे राम जाण काय आणि रावण येण काय. कशाच काही नाही महाराज, हा परिणाम पापाचा. कोणतं पाप केलेलं आहे मी? कैसे केले माझे हरण, त्यानं रावणानं अपहरण केलं आणि राम सोडून गेलं किंवा रामाला मी पाठवलं. बघा, म्या अभिशापिला लक्ष्मण ते पाप पूर्ण मज फळले. मी लक्ष्मणाचा केलेला अभिशाप त्याच पाप मला पळलेलं आहे, इतर काहीच नाही असं म्हणते. सौ मित्र निष्पाप हरिदास तो म्या छळोनी अति संत्रासे. आता काय श्री राम आस माझी निराश म्या केली. माझी निराश म्या केली. सौमित्र निष्पाप हरिदास. छळन कुणाच करू नये महाराज, छळन कुणाचच करू नये, पण विशेषतः हरिदासाच्या तर नादीच लागू नये. निष्पाप असणारा हरीचा दास, भगवंताचा भक्त असणाऱ्या लक्ष्मणाचा मी छळन केला, मी त्याला छळ केला. आणि आता काय सी राम आस, भगवंताच्या भक्ताचा छळ करणाऱ्यानं रामाची अपेक्षा करावी का? बघा, भगवंताच्या भक्ताच सेवा करा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. भगवंताच्या भक्ताची सेवा केली तर भगवंत न बोलवता येतो, आणि भगवंताच्या भक्ताची जर विटंबना केली ना तर राजा रावण येतो. आणि राजा रावण घेऊन जातो. आता रामाची काय अपेक्षा करू? माझी रामाची अपेक्षा करण्याची सुद्धा पात्रता राहिली नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी अपराधी भावनेनं माता सीता आक्रंदन करतायत. सौमित्र रामे अनन्य भक्ती तो म्या छळीला अति वक्रोक्ती. त्या पापाची सद्य प्रचिती रावण हाती आतुडले. रावण हाती आतुडले. सौमित्रा रामी अनन्य भक्ती. सौमित्राची रामावरती अनन्य भक्ती होती, आणि अनन्य भक्ताला मी काय केलेलं आहे महाराज, मी छळीले वक्रोक्ती. मुखान वाकडी शब्द बोलून त्या ठिकाणी रामाच छळन केलेलं आहे, आणि त्याच पापाची सद्य प्रचिती मी घेतली. म्हणून हा रावणाला सीतेकडे तोंड करून वर करून बघायची लाज वाटत होती, एवढा धनुष्यानं उळसील का. तो राजा रावण आज सीतेचे केस ओढतोय, त्याच्यात शक्यता आहे का ती? त्याच्यात ते सामर्थ्य आहे का? नाही. परंतु मी केलेल्या हरिदासाचं छळन आणि त्याचा त्याचीच ही प्रतिती येते जी आज मी रावणाच्या हातात सापडली आहे असं म्हणतो. श्री राम आज्ञा संरक्षण सौमित्र दवळीला म्या छळून. तेने पापे मज रावण झोटी धरून नेतसे. झोटी धरून नेतसे तेने पापे. रामाचा भक्त असणारा लक्ष्मण रामाच्या आज्ञेला अनुसरून माझ संरक्षण करण्यासाठी थांबला होता. माझ संरक्षण करण्यासाठी थांबलेल्या लक्ष्मणाला मी काय केलं? अत्यंत वाईट शब्द. आणि भक्ताचं छळण त्याचा परिणाम म्हणून हा दुष्ट राक्षस माझी केस धरतोय, मला ओढतोय, आणि माझी पत्नी हो म्हणतोय. या दुःखाचं कारण मी स्वतः आहे. त्या ठिकाणी आक्रंदन कर. लक्ष्मण मज मानी जननी मी त्यासी मने करीसी पत्नी. तेने पापी फुटे अवनी महापापिनी मी एक. मी महापापिनी आहे. तेने पापे फुटे अवनी. लक्ष्मण मला काय समजतो? काय समजतो? काय समजतो? लक्ष्मण मला समजतोय. त्या लक्ष्मणाला मी काय म्हणले?
मला माहिती म्हणतोस अशा प्रकारे बघा माय म्हणून बघणाऱ्याला एवढा मोठा आरोप करणं हे महापाप आहे ज्यामुळे पृथ्वी सुद्धा फुटून जाईल अशा प्रकारे म्हणताय. लक्ष्मणी मिथ्या अभिशाप ते मज माझे फळले पाप मज मे दिला संताप दुःख अमुप मज माझे दुःख अमुप मज माझे. लक्ष्मणाला त्या ठिकाणी मिथ्या अभिशाप दिला जे सत्य नव्हतं ते मी बोलले आणि त्या ठिकाणी काय झालं माझे फळले मज मी केलेलं मला फळलं आणि त्यामुळं अमुक अशा प्रकारचं दुःख माझ्यावर आलेलं आहे असं माता सीता म्हणतात. त्यानंतर बदने सर्व आहेत का? माईक ऑन करा. माईक माईक माइक बंद है सर. जे पुढिलांशी करी छळण तेने छळे छळे आपण ते मज फळले संपूर्ण जे केशाकर्षण रावणे. जे केशाकर्षण रावणे पुढिलांना जो छळण करतो त्या छळाच्या परिणामात तो स्वतः छळला जातो हे मी ऐकलंय होत. परंतु आज मला त्याची प्रतीती येते प्रचिती येते अशा प्रकारे त्या ठिकाणी सीता म्हणतेय की हा दुष्ट माझी केस ओढतोय हे का घडतंय तर त्या ठिकाणी मी छळण्याचा प्रयत्न हरिभक्ताला केला. छळनाची शीघ्र गती सोमित्र पावला श्री रघुपती मी तो पडले रावणाचे हाती बंद प्राप्ती पावले. छळनाची शीघ्र गती कपटाचा परिणाम तात्काळ मिळत असतो महाराज खूप वेळ लागत नाही. माता सीता म्हणतायत ज्याचा छळ केला ज्याची भक्ती पवित्र होती त्याची भक्ती मात्र भगवंतापर्यंत पोहोचली. लक्ष्मण तात्काळ रामापाशी गेला कारण मी रामापाशीच हाकलला महाराज. रामाला हाकलं राम भक्ताला हाकलं कारण मी भक्त हा अहंकार पत्नीचा जर अहंकार सहन होत नसेल तर बघा महाराज परमार्थ करणाऱ्या महाराज लोकांना अहंकार चालू झालाय. दुर्दैवानं लक्षात ठेवा भगवंताला सगळं सहन होतं येत तिळभरी जरी होया अभिमान तिळभरी सहन नाही तो फक्त की डोंगर सहन करतो तो महाराज. त्या ठिकाणी आता सीता म्हणतायत लक्ष्मणाला मात्र राम पावला आणि मी रावणाच्या बंदीमध्ये अडकले अशा प्रकारे म्हणतात. फळ छद्म वक्र दृष्टी महापापिनी मी ये सृष्टी आता कैची श्रीराम भेटे दुःख कोटे मज माझी. छळ त्या ठिकाणी